नमस्कार विद्यार्थी मित्रों, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्रांनो? आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अभंग पाहायचा आहे आणि अभंग आहे संत कृपा झाली। आणि या प्रस्तुत अभंगाच्या संत कवयित्री आहे संत बहिणाबाई। संत बहिणाबाई यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये या एक संत कवयित्री आहे। संत तुकाराम यांच्या त्या शिष्य होत्या। ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी त्यांच्या रचना या प्रसिद्ध आहे। तर या अभंगामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा कसा मोठा सिंहाचा वाटा आहे ते या प्रस्तुत अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी आपल्याला सांगितलं आहे। तर मी सुरुवातीला जो अभंग आहे तो अभंग मी आपल्या समोर सादर करतोय आणि नंतर आपण त्याचं विश्लेषण पाहूया। संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचियला पाया उभारीने देवालय। नामातयाचा किंकर, नामातयाचा किंकर तेने रचिले दियावर। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। तुका झाला से कळस, तुका झाला से कळस भजन करा सावकाश। बहिणी म्हणे खडकती ध्वजा, बहिणी म्हणे खडकती ध्वजा निरूपणा केले बोजा, निरूपणा केले बोजा। तर विद्यार्थी मित्रो, प्रस्तुत हा जो अभंग आहे तो अभंग संत बहिणाबाई यांनी आपल्याला इथे दिलेला आहे। तर या अभंगामध्ये वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची उभारणी कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई यांनी अतिशय सुंदर असं निरूपण केलेलं आहे। तर पहिल्या चरणामध्ये संत बहिणाबाई आपल्याला काय सांगतात? संत कृपा झाली इमारत फळा। बघा, या पहिल्या चरणाचा अर्थ भावार्थ असा आहे की वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झाली आणि म्हणूनच म्हटलेलं आहे संत कृपा। कोणाच्या कृपेमुळे? तर संतांच्या कृपेमुळे। लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढे बघा, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालय। मग अशा प्रकारे वारकरी संप्रदायाची जी स्थापना आहे ती वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली? तर ज्ञानदेवे रचिला पाया। मूळ पाया म्हणजेच मूळ किंवा मूळ पाया जो आहे तो पाया कोणी रचला? तर ज्ञानदेवे, संत ज्ञानेश्वर महाराज। लक्षात, तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं आहे? या वारकरी संप्रदायाची प्रथम स्थापना केली। ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालय। यामध्ये काही शब्द आलेले आहेत बघा नवीन, ते आपण फळ्यावरती लिहून घ्या। तर त्यामध्ये पहिला शब्द आहे तो म्हणजे संत कृपा। आता संत कृपा म्हणजेच काय? तर संतांचा कृपा आशीर्वाद। संत कृपा म्हणजे काय? संतांचा कृपा आशीर्वाद। यानंतर इमारत फळा, फळा आली म्हणजेच काय? तर या ठिकाणी सफल झाली किंवा यशस्वी झाली। फळा आली म्हणजेच काय? तर सफल झाली किंवा यशस्वी झाली। त्यानंतर ज्ञानदेवे रचिला पाया उभारली देवालय। पाया म्हणजे काय? तर मूळ। पाया म्हणजे मूळ आणि उभारले, उभारले म्हणजे उभे केले। उभारले म्हणजे उभे केले। इथपर्यंत समजलं? पुढे बघा, नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार। बघा, या तिसऱ्या चरणाचा अर्थ काय आहे? नामातयाचा किंकर, नाम म्हणजे कोण? संत नामदेव, संत नामदेव। मग संत नामदेवाने काय केलं? त्यांचं कार्य काय आहे? तर ही जी इमारत त्यांनी उभी केलेली आहे, वारकरी संप्रदायाची इमारत जी उभी केलेली आहे, त्या मंदिराच्या भिंतीचे हे दगड झाले। नामातयाचा किंकर, किंकर म्हणजेच काय? तर भिंतीचे दगड, किंकर।
किंकर म्हणजे भिंतीचे दगड. या मंदिराच्या भिंतीचे ते दगड झाले. तेने रचिले ती आवड आणि त्यांनी जे काही आपल्या कारकिर्दीमध्ये जे कार्य केलं तर त्या कार्यामुळेच देवालयाचा गाभारा रचला गेला. तर पहिल्यांदा संत ज्ञानेश्वरांच्या मुळे काय झालं, वारकरी संप्रदायाची स्थापना झाली. त्यानंतर संत नामदेवाने काय केलं, तर ते या मंदिराचे किंकर बनले म्हणजेच दगड बनले आणि त्यामुळेच या देवालयाचा गाभारा रचला गेला. चौथं चरण बघा, जनार्दन एकनाथ खाम दिधला भागवत. आता संत एकनाथ महाराज हे कोण होते, तर जनार्दन स्वामींचे ते शिष्य होते. जनार्दन स्वामींचे शिष्य कोण, संत एकनाथ महाराज. तर संत एकनाथ महाराजांनी काय केलं, खाम दिधला भागवत म्हणजेच काय, तर या मंदिराला भागवत रूपी भक्कम असा खांब दिला. आता भागवत रूपी म्हणजे काय, भागवत ग्रंथ. भागवत ग्रंथ संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेला आहे आणि तोच भागवत ग्रंथ या वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी प्रसारित केला आणि त्यांच्या कार्यामुळे समाजामध्ये चैतन्य त्यांच्यामुळे निर्माण झालेलं आहे या भागवत ग्रंथामुळे. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीनं जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज यांनी समाजाला एक चांगल्या प्रकारची दिशा दिली. त्यानंतर बघा पाचवं चरण काय आहे, तुका झाडासे कळस भजन करा सावकाश. तर अशा पद्धतीनं आणखीन एक संत त्यांनी जे कार्य समाजामध्ये केलं, या वारकरी संप्रदायाची जी काही परंपरा आहे ती परंपरा पूर्णपणे शिगेला पोहोचवली असे संत तुकाराम महाराज. तुका झाडासे कळस म्हणजेच काय, तर या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा ते कळस बनले. भजन करा सावकाश, संत तुकाराम महाराज यांनी समाजापर्यंत जाऊन लोकांपर्यंत जाऊन त्यांनी भजनाच्या माध्यमातून हरुड्यांच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना चांगल्या प्रकारे जागृत केलं, समाजामध्ये एक नव चैतन्य निर्माण केलं. त्यांचं कार्य उत्तुंग ठरलेलं आहे या वारकरी संप्रदायामध्ये. बघा एक एक संतांनी आपल्या जीवनामध्ये समाजाला एक योग्य दिशा मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अमोल असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच म्हटलेलं आहे तुका झालासे कळस भजन करा सावकाश. पुढे बघा बहिणी म्हणे भडकती ध्वजा. आता बहिणी म्हणे म्हणजेच कोण, तर संत बहिणाबाई. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, ध्वजा म्हणजेच निशान, ध्वज. ध्वज म्हणजेच काय, तर निशान. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले भोजा. तर अशा प्रकारे या मंदिरावर भक्तीचं जे काही निशान आहे ते निशान डौलानं फडकत आहे आणि म्हणूनच हे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. त्याच पद्धतीनं ही जी काही वारकरी संप्रदायाची इमारत आहे, इमारत उभारणीसाठी ज्या ज्या संतांनी कार्य केलं आहे त्या त्या संतांचं कार्य या बहिणाबाईंनी काय केलं, अतिशय भक्तिभावानं या ठिकाणी या अभंगामध्ये निरूपण केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की निरूपणा केली पूजा म्हणजे आता प्रकारे तुम्हाला भक्ती करण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग या वारकरी संप्रदायाने खुला केलेला आहे. एक देवालय बांधलेला आहे आणि अशा या इमारतीमध्ये अशा या देवालयामध्ये आता प्रत्येकाने काय करायचंय, मनोभावे परमेश्वराची प्रार्थना करायची आहे. तर विद्यार्थी मित्र हो, एक छोटासा अभंग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, संत कृपा झाली संत बहिणाबाई यांचा. तर सगळ्यांना हा अभंग निश्चितच आवडला असेल. तर या अभंगावरती आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी फळ्यावरती लिहून घेतोय, ते तुम्ही काय करायचे आहेत लिहून घ्यायचे. तर आताच आपण या ठिकाणी या संत कृपा झाली या अभंगाचं स्पष्टीकरण ऐकलं, या अभंगाचा भावार्थ आपण पाहिला. आता या ठिकाणी एका वाक्य उत्तरे मी लिहिलेले आहेत, तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे. प्रश्न पहिला आहे, कोणाच्या कृपेमुळे ही वारकरी संप्रदायाची इमारत पूर्ण झाली. दुसरा आहे, कोणत्या संप्रदायाचे
तिसरा आहे कोणामुळे देवाभयाचा गाभारा रचला गेला, त्यानंतर चौथा आहे संत एकनाथांचे गुरु कोण, पाचवा आहे मंदिराचे विवरण भक्ती भावाने कोणी केले, आणि हा जो प्रश्न आहे या प्रश्नांमध्ये काय करायचं आपल्याला तर या ओळीचा अर्थ लिहायचा, ज्ञान देवे रचिला पाया उभारले देवालया, या ओळीचा अर्थ स्पष्ट करायचा. तर विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आज संत कृपा झाली संत बहिणाबाई यांचा अवगत